एकदा अशोकाची मी नाकात घातली. बापरे. शिपाई मला विचारायला आला, आता म्हणजे मी काय करू, मी 12 वर्षाची आहे. शमी आली माणसं जोरात खाद्या, मी तुझ्यावर होते, मी तुझ्यावर होते, मी तुझ्यावर होते, समोर बघतो मन वागू मी होते. चहा कुठं आला? कुठला? आम्ही आता इथेच कॉफी प्यायला गेलो होतो. कोण प्रती गेली ती राजाबरोबर कुठेतरी. ते माझ्या सासऱ्यांकडे उषाबाई चित्र शिकायच्या. माझ्या सासऱ्यां ते लताबाईंचं मोकळे केसांचं पेंटिंग आहे बघ, ते माझ्या सासऱ्यांचं आहे. माझ्या नवऱ्याने जेव्हा मला पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्याचे मित्र होते बरोबर, आणि तो म्हणाले कोण अरे चिकणे आहे पोरगी, हिच्याशी लग्न करणार. तर तो म्हणाले बांधेर तोडू नको, मी भयंकर आहे महा, फक्त लाकडं लागेल विचारायला पण जाऊ नको. पुढच्या भागात आपण अशा दोन बहिणींना, फक्त बहिणीच नाही बरं का, त्या दोन गोड मैत्रिणी सुद्धा आहेत. सो आपण त्यांना वेलकम करूयात. माझ्यासोबत आहेत वंदनाताई आणि भारतीताई. तुम्हा दोघींचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सो सर्वात आधी कशा आहात? फर्स्ट क्लास ऑलवेज. जशा तुम्ही असताच नेहमी. बरं, मला सुरुवातच या विषयानं करायची आहे की मैत्री आणि बहिणी. सो कोणतं नातं जास्त असं वाटतं की कठीण आहे किंवा घट्ट आहे तुम्हा दोघींचं? इट डिपेंड्स ऑन परिस्थिती. जेव्हा मैत्री असतो तेव्हा आम्ही एकत्र खेळत असतो, गप्पा मारत असतो. पण जेव्हा काही कान पिचक्या द्यायची असतील तेव्हा ही दिली होते. मी देत नाही हल्ली, पाच मला वेळच नसतो हल्ली द्यायला कान पिचक्या. नाही, मला असं वाटतं की मैत्रीण आणि बहिणी या तशा दोन वेगवेगळ्या, कारण प्रत्येकाच्या स्वतःच्या पण मैत्रिणी असतात वेगवेगळ्या. शाळेच्या मैत्रिणी अजून टिकलेल्या असतात, पण मैत्री म्हणून आम्ही आमच्या या 5 मिनिटाच्या परिसरामध्ये आम्ही चौघी राहतो याच्यानं तुला कळायला पाहिजे. आणि दोघी लांब होते त्यांना आम्ही जवळ घेऊन घेतो. राणी धाकटी जुहूला राहत, अरुणा आमची 2 नंबरची बहीण म्हणजे माझ्यापेक्षा मोठी, बांद्र्याला राहत होती. सगळ्यांना आम्ही दोघी 5 मिनिटावर होतो, त्यांना पण इथे आणलं. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जरी जवळ राहत असला ना तरी तुम्हा दोघींना एकत्र आणण्यासाठी मला बरेच दिवस लागले. माझ्यामुळे ही बिझी आहे, सिरियल करते त्यामुळे. पण हे असं म्हणजे असतं ना की लहानपणी आपण आपल्या बहिणीसोबत बरीच वर्ष घालवलेली असतात, पण असा नंतर क्षण येतो की बरेच महिन्यांनंतर भेटणं होतं, बऱ्याच काही दिवसांनंतर भेटणं होतं. सो आता कसं फिलिंग आहे जे लहानपण, बालपण आणि आत्ताचं? बालपण आणि आत्तामध्ये खूप फरक पडला आहे, कारण बालपण आम्ही एकत्र घालवलं म्हणजे आपण 8 जण होतो ना, 7-8 जण होतो आम्ही. आम्ही चौघी, आमचे 2 मामेभाऊ आणि आमचा मामा 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा, तो पण आमचा भाऊच होता जवळजवळ. असे 7 जण आम्ही एकत्र असायचो, परत आमचे मित्रमैत्रिणी आणि भावंड होती ना दुसरी, मामेभाऊ, मामेभाऊ होता, मामे बहीण होती, मामे बहिणी होती. 9 जण आम्ही कायम बरोबर एकत्र राहिलो, त्यामुळे ते बालपण म्हणजे धमाल बालपण होतं. शाळेत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत परत दौस्तोरचा जो गोंधळ असायचा, घरातली माणसं थकून जायची सांगून. आणि आमचं घर अख्खी बिल्डिंग होती, त्यामुळे भरपूर धडपड करायला जागा होती. आणि असे 2 बाजूनी जिने वगैरे, त्यामुळे फार मजा यायची. खूप खेळायचो, मस्ती करायचो, कोणाचं ऐकायचं नाही कधीच. बरं, आमचा खुराक ठरलेला असायचा, आम्ही सगळे व्यवस्थित घालण्याचं काम आमची आजीचं होतं. ती असं मेन्यू ठरवलेला असायचा तिचा, की शाळेत हे म्हणजे 2 चपात्या उसळ, शाळा 5 मिनिटावर होती, बुजुर्गा. नंतर शाळेतनं आल्यानंतर आम्ही असं रांगेत उभं राहायचो. आल्यानंतर आमची मामी उकडलेला एक बटाटा, एक केळं असं घेऊन, दुसऱ्या दिवशी काहीतरी असं रताळं, एक केळं असं आम्ही रांगेत एक आलो की एक घ्यायच, खायलाच लागायचं तिथे बसून. म्हणजे जे पौष्टिक होतं ते कमीत कमी. आम्ही आजीकडेच वाढलो, म्हणजे कारण आई वडील खूप फिरती रसायचे म्हणून मला आजीकडेच ठेवलं, आजवळी ठेवलं. त्यामुळे पुण्याला आम्ही खूप मजा केली. आमचे 2 मामा होते, माम्या होत्या, त्या माम्यांनी आम्हाला खूप आमचं केलं, खायला घातलं, सगळंच आमचं केलं. म्हणजे शाळेत पाठवण्यापासून, वेण्या घालण्यापासून, आम्ही तर चौघी एकमेकींच्या वेण्या घालायचो. बहिणी म्हटलं की हे आलं, बसली तिसरी बसली चौथीची कोणतरी मामे वगैरे घालायची असं. बरं, घरात लहानपणापासूनच गाण्याचं वातावरण असेल की गाणी होत असतील, पण तरीही तुम्ही गाणं सोडून अभिनय क्षेत्राकडे येण्याचा निर्णय घेतला. सो सर्वात पहिल्यांदा अभिनय करावं असं दोघींपैकी कोणाच्या मनात आलं होतं? पहिली मीच आले ना नाटकामध्ये, पहिलं नाटक मी सुरू केलं
आणि ते म्युझिकल नाटक होतं, तानसेनच्या मुलीचा रोल होता, त्यामुळे सगळे क्लासिकल होतं मला गाणं. ते धन्यते गायनिका, सॉरी धन्यते गायनिका. आणि त्याच्यानंतर मग हिचा बघून मला वाटायला लागलं की मला पण म्हणजे मला विचारलं तेव्हा मला वाटलं की वाय नॉट करून बघूया. तसं काही घरामध्ये अजिबात वातावरण नव्हतं, अजिबात नाटकाचं वातावरण नाही, ऍक्टिंगचं वातावरणच नव्हतं अजिबात. कसं आलं आम्हाला माहित नाही, आम्ही जरा उर्मटत होतो तशा. आणि फिअर नाही काही, सगळे गायक आमच्या घरी यायचे राहायचे, म्हणजे भीमसेन जी असायचे, कुमार जी असायचे, मल्लिकार्जुन मनसूर, मालविका कानन, खूप जण असे होते की ते येऊन येऊन राहायचे. पु ल देशपांडे, सुधीर फडके, आईची गाणी सगळी, गीतरामाण्यांची गाणी सगळी त्याच्या रिहर्सल, आमच्या घरातच रिहर्सल व्हायचे. आणि मला आठवते आपली आजी रेडिओला हार घालायचे जेव्हा सुरू झालं ना, मला वाटतं 56 गीतरामायण पहिलं सुरू झालं, त्यावेळी आठवड्यात एक गाणं असायचं, तर ती रेडिओला हार घालायची रामायण. बावन आठवड्याचं 52 गाणी होती. हां पण आपण ही थोडंफार गाण्याकडे जावं असं असं नाही वाटलं. एक किस्सा पण मागे तुम्ही सांगितलेला की जेव्हा तुम्हाला पाहायला आले होते आणि तुम्हाला गायला सांगितलं. मला पाहायला वगैरे नव्हतं आले, मी त्यांना भेटायला गेले होते. नाही पण गाण्याचं म्हणजे आईची मेहनत बघितली होती, मला शक्य नव्हतं एवढे साधना आणि मेहनत करणं, खूप मेहनत करायला लागते. आणि माझं मला सुखाने संसार करायचा होता, भरपूर मुलं हवी होती आणि खेळायला बागडायला, त्यामुळे असे आनंदी वातावरणात वाढल्यामुळे असं काहीतरी आपल्याला एकत्र वाढल्यामुळे तो फरक खूप पडला. त्या मानाने हेच आईचं गाणं सगळं, आईच्या मागे खूप बसले मी. माझे पहिल्या वेळेला मी बसले तेव्हा 9 होते लिटरली, तंबोरा पण धरता येत नव्हता इतकं मला लहान होते मी. तिथं राम मंदिरामध्ये होतं गाणं, तुळशी बागेमध्ये. पण मला मला उपजत सुराचं आणि तालाचं ज्ञान होतं, म्हणजे आई म्हणायची मला काही. पुढे पुढे मोठी झाल्यानंतर आई म्हणायची तुला माझे गाण्याचा, तुला 15 मेहनत केलीस की तू उभी राहतेस म्हणून तुला माझे फार. बरं, या क्षेत्रात आल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की आम्हाला पार्श्वभूमी अशी काहीच नव्हती की सिनेमाची किंवा याची, सो तो स्ट्रगल कसा होता दोघींचा? अजिबात स्ट्रगल नाही झाला, अजिबातच, म्हणजे मला तर आठवतच नाही स्ट्रगल झालेला अजिबात. आणि काय, एक नाटकात आल्यानंतर ना थोडीशी बॅकग्राऊंड तयार होती आपली, त्यामुळे इव्हन आता मी तर हिंदी पहिल्यापासून हिंदीतच काम केलं, पण त्या लोकांना इतका रिस्पेक्ट आहे की मराठी थिएटरमधनं आलेत म्हणजे यांना आपण हात नाही लावायचा. म्हणजे मला आठवतं मी अनिल कपूरवर 4 खेळते, अनिल कपूर मी 4 पिक्चरच्या वेळेला त्याला सांगितलं अरे क्यू थिएटरवालों को लेके आते हो हमारे सामने, तर तो त्यामुळे तो स्ट्रगल झालाच नाही अजिबात. आणि त्यावेळेला एवढं खूप कॉम्पिटिशन नव्हती, पण वडिलांनी तर अगदी स्पष्ट मला वाटवते, मला भुवन शोम पिक्चर आला होता सुहासिनीमुळेचा, वडिलांनी सांगितलं नाही शादी करो फिर जो भी करना है करो, शादीच्या पहिले पिक्चर नाही करू, ड्रामा करू, जितना करणार अजिबात नाही करू दिला आम्हाला, सिनेमात नाही करू दिला. पण नाटकात ही गेल्यानंतर आणि चांगली कंपनी होती गोवा हिंदू असोसिएशन जिथे सुरुवात झाली, माझी पण सुरुवात तिकडे झाली, इथे पण सुरुवात नाही, ती माणसं माहिती होती, माणसं माहिती. आणि वडिलांनी अक्षरशः त्यांना घरी बोलवलं होतं गोवा हिंदूच्या लोकांना आणि इंटरव्ह्यू घेतला होता त्यांचा, कशी आहेत कळावी माणसं म्हणून, की आपली मुलगी त्यांच्याकडे जाऊन काम करणार नुसता नसायचा ना, दौरे असायचे बाहेर गावी फिरते त्यांच्याबरोबर, माणसं कशी वगैरे कळलं पाहिजे. 17-18 होते मी, ही पण 18 मी पण केलं जवळ, मी पण 18 असं. पण एक फार छान किस्सा आहे माझा, जेव्हा मी नाटक घेतलं तर आमच्या सोसायटीमध्ये तेव्हा गॅदरिंग खूप चांगली व्हायची, तर सुंदर मी उन्हावर बसवलं होतं त्यांनी आणि मी त्यात बेबीराजेचं काम केलं होतं, तर ते आम्हाला खूप छान झालं म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये ते एंट्री दिली. हा, आणि आम्हाला बक्षीस, मला सपोर्टिंग ऍक्ट्रेस वगैरे बक्षीस मिळालं. मी तर वेळी दिली, काही असं ठरवलंच होतं अजिबात. रांगणेकरांनी त्या नाटक बघितलं, मोग रांगणेकरांनी. आणि रांगणेकरांचा असा किस्सा आहे की रांगणे कुलवधूच्या वेळेला जेव्हा त्यांनी केलं होतं तेव्हा त्यांनी आईला विचारलं होतं काम करशील का म्हणून, आई लहान होती तेव्हा, म्हणजे ते म्हणाले नाही मला नाटकात बिटकात नाही करते, मला गाणंच करायचं. तर रांगणेकरांनी मम्मीला सांगितलं बघा आता तुमच्या मुलीला घेतो नाटकामध्ये तुम्ही द्याला, सो तिथून सुरुवात झाली तुमच्या. ते नाटक बघून रांगणेकरांनी मला विचारलं, कारण माझी गाण्याची बॅकग्राऊंड होती, तानसेनच्या मुलीचा रोल होता म्हणून. मग पहिले डिरेक्टर मोग रांगणेकर होते. हो, बापू दुसरे, तुझा तू वाढवी राज्यामध्ये दत्ता काळामध्ये भीमसेनजी शिकवत होते ना. हो, आणि भीमसेनजीचं म्युझिक होतं, म्युझिक त्यांचं होतं भीमसेन जोशी. आणि सगळी मोठी मोठी रामदास कामत, नार्वेकर वगैरे,
तर ते मी तर भीमसेनजींच्या म्हणजे आम्हाला काय आमच्या घरातलेच होते ना, त्यामुळे मी तर बिंदास त्यांच्या स्वयंपाकात जाऊन वगैरे वत्सला त्यांची बोलायची वगैरे, ते सगळेजण घाबरायचे हे काय श्रात घुसत, पण मला काहीच वाटत नाही भीमसेन जोशी म्हणजे कोणते, सगळे आई त्यांचा म्युझिक मंडळीच होती ती ना, त्यांचं म्युझिक होतं, पण ते तिला अंबाबाई म्हणायचे आठवतो मला, भीमसेनजींनी हिला अंबाबाई नाव ठेवलं कशामुळे, बिंदास होते म्हणून, बिंदास होते आणि मोठं कुंकू लावायचं, मोठं कुंकू लावायचं, मोठं कुंकू, पांढरी साडी, मोठं कुंकू, आईला चंद्रभागा म्हणायचे. सो तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की आता सुरुवात जरी तुमची मराठीतनं झाली तरी आता जास्तीत जास्त तुम्ही हिंदीत दिसता, सो यामागे काय रिझन आहे? नाही, सुरुवात माझी म्हणजे मराठीतनं नाटकच केली मी, मला मराठी पिक्चरमध्ये अगदी एखाद दोन लोकांनी विचारलं इतक्या वर्षांमध्ये, मराठी कधीच केलं नाही मी, ना सिरियल केली ना नाट हे केलं पिक्चर केली नाही. माझं हमीदाबाईची नाटक जेव्हा चालू झालं ना तेव्हा बासू चटर्जी बघायला आलो होतं नाटक, आणि तेव्हा त्यांनी मला पहिला आपले पर्यायचं पिक्चरसाठी विचारलं, मग ते एकदा त्याच्यात सुरू झालं म्हटल्यानंतर मग फक्त हिंदीत लोक येत गेले माझ्याकडे, मग मराठी लोकांनी माझी कॅरेक्टर पण तशीच होती, हिंदी बोलणारी आणि आमचं हिंदी चांगलं होतं कारण वडील हिंदी होते ना आमचे, म्हणून आम्ही घरात पण हिंदी बोलायचो, तेव्हा मराठी मराठी हिंदी नव्हतं आमचं, तो पण एक फरक पडला ना, आणि थिएटरमधनं आलेली मुलगी मग त्यांना जरा ते सोपं पडतं जरा, म्हणून मग त्यांनी मला पहिल्या पिक्चर मी आणि आशालता होतो बाबगावकर आणि शबाना, पण आम्ही ना पुण्याला जेव्हा आजोळी होतो ना तेव्हा एक हुजूरपा घेत होतो शिकायला, आणि आमचा मामा मामे भाऊ वगैरे समोर नोमवी नूतन मराठी हायस्कूल तिथे होते, तर आई वडील जेव्हा यायचे भेटायला तेव्हा हिच्याकडे पैसे देऊन ठेवायचे काही की तू लक्ष ठेव याच्यावर, आणि ती सगळे पैसे वाचवायची आणि स्वतः एकटी जाऊन कॅन्टीनमधनं खायला वगैरे घ्यायची आणि एकटी खायची, नाही पैसे नाही ना मला पापा मला आईने सांगितलं होतं जे वाचते ते तुझे मी वाचवायची आणि आम्हाला काही मिळायचं, आम्ही मग लक्ष ठेवलं की व्हायचे नाही पैसे नाही म्हणते आणि जाऊन बरोबर कॅन्टीन जिथे आहे म्हणजे 100 पाण्याची वही मागितली की मी 40 पाण्याचीच द्यायची. बरं, लहानपणी मग बहिणी बहिणी म्हटलं की भांडणं ही आलीच, म्हणजे कितीही आपण जवळच्या असू पण भांडण ही आलीच, सो तुमची कशा वर्ण भांडणं? आमची भांडणं झाली फार, आम्ही ना एकत्र फार वेगवेगळ्या स्वभावाची जरी, बरं काय झालं की आम्ही जी 9 जण होतो ना ते प्रत्येक एक अक्षरशः एक एक वर्षाच्या अंतराचे होते, असं पण नव्हतं म्हणजे ही माझ्यापेक्षा इतकी लहान तर ती माझ्यापेक्षा एवढीच लहान, म्हणजे असे खूप व्यापारी असं कोणी नव्हतं, त्यामुळे खूप असे संबंध आमचे असे नाही झाले की हिला हिला का मारलं तू मला मला पाहिजे हे असं नाहीच झालं. कॉलेजमध्ये असतानाच आमची भांडणं व्हायची, अगदी जास्तीत जास्त काय भांडणं झाली माहितीये का की माझा वापरलेला ड्रेस मग दुसऱ्या बहिणीला द्यायला लागायचा वगैरे, तेव्हा हे काय मला नाही नवीन कपडे एवढीच भांडणं, आणि त्याच्यापेक्षा ही फार सुंदर कलाकुसर करायची आणि शिवायची स्वतः, माझे कपडे मी शिवायची स्वतः, डिझाईन करून स्वतः शिवायची आणि मग अगदी उत्तम सिल्क आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आणि काय विचारू नको, आणि मग आम्हाला इथे काय जमायचं नाही, माझं तर खेळातच लक्ष असायचं, शाळा कॉलेज वगैरे उघडताच आपलं जायला लागतं म्हणून मी जायचे, अभ्यास नाही कधी करायचे, तर हिचे कपडे मी चोरून मग ते घालायची, आणि एकदा मला आठवतंय रुई आला असताना ही वरून जिना अशी उतरत होती कारण तिचं सकाळचं कॉलेज संपलं होतं आणि माझं दुपारी चुरून तिचा ड्रेस घालून मी समोर तिच्या उभी आणि तिने जो काय आरडाओरडा केलाय तिथे मी घाबरून मी इतकी जपायची माझ्या कपड्यांना. पण रुयाला कधी येणं झालं कारण शालेय शिक्षण हे पुण्यात झालं, रुयाला कधी? शालेय शिक्षण सगळं नाही, कारण मी 10वीत असताना त्यामुळे ह्या आणखी लहान होते, मी 6वी 7वीत आले मुंबईला, मग आम्ही मुंबईला आलो, त्यामुळे पुण्यात शाळेत असं बालपण सगळं पुण्यातच गेलं आणि माणिकबाईंच्या मुली असल्यामुळे आम्हाला नेहमीच स्पेशल ट्रीटमेंट मिळाली, पण ह्याला म्हणजे प्रार्थना म्हणायची रोजची माईकवरती किंवा कोणी आले प्रमुख पाहुणे की उभं राहायचं स्टेजवर ते स्वागत गीत म्हणजे नाटकात आमचे अभिनयाचे गुण आहेत हे त्यांना आणि आम्हाला कोणालाही माहीत नव्हतं, अजिबात माहीत नव्हतं, एकदा पहिल्यांदा केलं तेव्हाच कळलं की अरे हो असं असतं का, येत आहे आम्हाला असं झालं ते. बरं, आता तुम्ही रुयाचा उल्लेख केला, सो त्या काळात असे कोण इंडस्ट्रीतले तुमचे फ्रेंड्स होते जे सुद्धा रुयामध्ये शिकत होते? माझ्या वेळी विनय आपटे सिनियर होता, पण विनय आपटे होता, वसंत बापट आम्हाला शिकवायला होते, फार मोठे मोठे होते, पुष्य रेगे होते माझ्या, मला म्हणजे मी कॉलेजमध्ये बसलेच नाही कारण मला काय झालं मी मॅट्रिकमध्ये मला गणितामध्ये 89 मार्क मिळाले, तर मी तर फुशारूनच गेले होते म्हणजे काय 89 मार्क मॅट्रिकला, म्हणून मी मॅथ्स घेतलं कॉलेजचं मॅथ्स आणि रुयामध्ये गेले, मला दुसऱ्या दिवशीपासून का ही कळत नव्हतं, त्यामुळे मी कॉलेजमध्ये जाणं बंद करून टाकलं,
आणि आईला म्हटलं मला एस एन डी टीला घाल, मी म्युझिक करते. आम्ही बॅक बेंचर्स होतो, पण याला सर मागच्या असे दरवाजे उघडे असायचे ना, पटकन कुठेतरी वळायचं बाहेर पडायचं, बंक मारायचं. तर मग एस एन डी टीला गेलो तेव्हा तर मी सकाळी 11 मॅटिनी शो लिबर्टीचा शो, आम्ही मी पण लिबर्टी होतो जवळ ना, लिबर्टी बघायलाच पाहिजे. मॅटिनी शो शंभी कपूरचे सगळे मॅटिनी, देवानंदचे सगळे मॅटिनी शो, आणि मैत्रिणी तोपर्यंत जाऊन बसलेले असायच्या वर्गात. मग मी खोट्या चिठ्ठ्या पाठवायची की टेबल टेनिससाठी यांना ह्यांना ह्यांना बोलवलंय, आणि पिऊनला द्यायची तर त्याला काही कळायचं नाही, तर तो नावं वाचायचा आणि त्या इतक्या गडबडून जायचं. मी कधी आयुष्यात टेबल टेनिस खेळलेलं नाही आणि आताही बोलवते आपल्याला तिला, त्यांना कळायचं. पण त्याच्या बाहेर आणि खाली टॅक्सी थांबलेली असायची, सगळ्या बसायचो आम्ही आणि त्या इतक्या चिडायच्या माझ्या, अगं आम्हाला शिकू दे, तुला नाही शिकायचं तर म्हटलं नाही, पहिलं आपलं माहिती नाही. पण काय झालं माहिती का, आम्ही पुण्यामध्ये सगळे आम्हाला नेहमी विचारतात की तुम्हाला एवढं, तुम्ही एवढ्या अशा मोकळ्या कशा झालात, किंवा तुम्हाला घाबरवलं नाही मुंबईला आल्यावर वगैरे. मला सुद्धा हेच विचारायचं होतं. पण काय झालं, आमच्या आई वडिलांनी ना आम्हाला असं बांधून कधीच ठेवलं नाही, काय करायचं ते करा, फक्त विश्वास असू द्या आमचा तुमच्यावर, एवढंच करा, त्याच्या पलीकडे काही जाऊ नका. तर मी मुंबईला आल्यावर ना ट्रेननी जाणं वगैरे हे असं आम्हाला वाटलं की अरे तर काय एवढं, म्हणजे आम्हाला आता आश्चर्य वाटतं की आताच्या पोरी सुद्धा कधी कधी घाबरतात की नाही बाबा मी अजून ट्रेननी चढले नाही, आम्हाला काहीच वाटलं नाही. त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो अक्षरशः, म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही पुण्याहून आलो तिथे. आणि तसं शेल्टर होतं, म्हणजे आजी आम्हाला खिडकीमध्ये सुद्धा उभं राहिलं, म्हणजे आम्ही चांगल्या दिसायचो. त्यामुळे कोण खिडकीत उभा आहे अशी कर, पण रस्त्यावर होतं ना आमचं घर, त्यामुळे खिडकीत सुद्धा उभं राहून द्यायची नाही आम्हाला ती. बरं, चौघीही बहिणी बहिणी होतात आणि त्यानंतरही इतका बिंधास्तपणा, म्हणजे असं असतं ना की बहिणी बहिणी असल्यानंतर असं मुली मुलीच आहेत, मग थोडंसं त्यांना सांभाळून ठेवा असं असं एक वातावरण असतं. पण तुम्ही सगळ्याच जणी इतक्या बिंधास्त आहात आणि अजूनही तो अवलेबल तुमच्यात कायम आहे, याचं काय रिझन आहे अजूनपर्यंत टिकून आहे? खरं म्हणजे आम्ही बिंधास्त आहोत हे स्वभावानेच मुळात, आणि अपब्रिंगिंग मध्ये पण तो बिंधास्तपणा आम्हाला दिला गेला संस्कारात्मक, की म्हणजे मुली आहात आणि मुलांपेक्षा आपण वेगळं वागलं पाहिजे असं काय, असं काय आम्हाला काही बरं. आणि त्यातून नाटकाची सुरुवात झाल्यामुळे नाटक रात्री संपायची, उशिरा संपायची, आम्ही एकट्या प्रवास करायचो, त्यामुळे तो आपोआप आलं, आपोआप नीटपणा आला. आणि आई वडिलांनी पण फार भाऊ नाही केला, या एकट्या जात आहेत वगैरे असा भाऊ नाही केला. असतात मम्मी लोक वगैरे येतात ना बरोबर, ते कोणी नव्हतं आमच्याबरोबर, आमच्याबरोबर सोबतीला नाही. फक्त राणीनी काय झालं, 7 वर्षापासून राणी गायला सुरुवात केली, की श्रीरामचंद्रांच्या बरोबर, मनरुधा बरोबर, पंकज बरोबर, मन्नाडे बरोबर, असे सबन जगभर दौरे केले तिने. पण गीत काय, गोपाल गीत गोपाल म्हणून जे प्रयोग अण्णा करायचे श्रीरामचंद्र श्रीरामचंद्र, तेव्हा राणी 7 वर्षाची होती. मी तिला सोबत म्हणून मी जायची, तिच्यापेक्षा मी किती 4 वर्षाचं अंतर असेल. पण मी त्यामुळे मला ना सगळं ते आवड निर्माण झाली होती की एकूण इकडचं वातावरण आणि प्रेक्षक ऐकतायत आणि टाळ्या देत आहेत वगैरे, हे सगळं याच्याबद्दलची आवड निर्माण झाली होती. पण असं ठरवलं नव्हतं की मोठं झाल्यावर आपण असं करायचं. तू आता मगाशी खेळीमेळीत वातावरण सांगते, एक दिवस वडिलांनी आम्हाला सगळ्या मुलांना असं समोर बसवलं पुण्याच्या घरी, आणि सांगितलं नाही सगळे तुम्ही भावंड आहात, पण तुमच्या वयाचा आदर ठेवला पाहिजे, त्यामुळे आजपासून भारतीला दिदी म्हणायचं, अरुणाला अरुणाताई म्हणायचं, मामा श्रीकांत म्हणायचं आम्ही त्याला, त्याला श्रीकांत मामा म्हणायचं, आणि वंदनापेक्षा जे लहान आहेत त्यांनी वंदनाताई म्हणायचं, आणि राणी बिचारी सगळ्यांना असं राणी भावंड मामे भावंडांना पण सगळ्यांना. मग तेव्हापासून 2 दिवस मला आठवतं आम्ही सगळे सारखे एकमेकांना हाका मारायचो, आणि तिला कळायचं नाही की ती दिदी म्हणून आपण तो द्यायची आहे म्हणून, तर ती प्रॅक्टिस आम्ही केली 7-8 दिवस. पण एक त्यांनी आदर पण राहिला, आणि अख्खी मोठ्याचा आदर करा, वयाचा आदर. पण ते कसं म्हणजे संस्कार बसून नसतात, पण ते शिकवले त्यांनी, हा एवढा एकच संस्कार मला आठवतो. हो, बाकी असं बसून आम्हाला कधी काही सांगितलं नाही असं नका करू तसं नका करू, फक्त लक्षात यायचं बारीक वडिलांचं. म्हणजे आम्ही इथे मुंबईत आलो ना, तेव्हा आम्ही संध्याकाळी परत आलो की आराम खुर्चीवर वडील बसलेले असायचे, ते म्हणते अच्छा तुम्ही सुबह यहां से गई 8 बजे गई अभी बोलो कोणी किती वाजता गेले माहित असायचं, फिर कहां गई, फिर क्या हुआ, अच्छा स्कूल में कौन कौन मिला, कशी करायची म्हणून नाही फ्रेंडली एकदम, पण सगळं काढून घेतलं की कोणाला भेटतायत, मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, असं खेळीमेळीच्या वातावरणात सगळी सगळी माहिती असायची, असं बारीक लक्ष असायचं.
बरं, इतकी आता इतकी वर्ष झाल्यात इंडस्ट्रीत, तुमचे भरपूर फ्रेंड्स असतील, असे कोण आहेत जे अगदी सुरुवातीपासून सोबत होते आणि आजही सोबत आहेत? असे इंडस्ट्रीतले नाही असे मित्रमैत्रिणी आमचे, म्हणजे आता ही लिमाई आहे, स्मिता लिमाई आहे, म्हणजे जिप्सी रेस्टॉरंट आहे त्यांचं इथे, ती आमच्या बरोबर आहे. नीना माझी खूप, म्हणजे कारण नीना बरोबर मी पहिल्या नाटकापासून, अमिताभाईच्या नाटकापासून नीना बरोबर काम केलेलं, 40 वर्षाची मैत्री आहे आमची. आणि त्याच्याही आधी सोसायटीमध्ये ते लोक राहत होते आमच्या, कारण त्यांची सोसायटी बनत होती म्हणून त्यांना नेमका फ्लॅट आमच्या सोसायटीत मिळाला होता भाड्याने. लहान होती अगदी, म्हणजे गीता तिची बहीण तर म्हणजे मी कडेवर घेऊन तिला फिरवायची, इतके लहान होते. त्यामुळे ती मैत्री टिकली, आत्तापर्यंत टिकली. अशी खूप खूप मैत्रीण, सुहास आहे जोशी, ती खूप चांगली मैत्रीण होती. आमच्या काय इतका चांगली मैत्रीण, खूप प्रत्येकीच्या जवळच्या मैत्रिणी होत्या ना, त्या सगळ्याच आमच्या मैत्रिणी झाल्या आणि एकमेकांच्या झाल्या, म्हणजे असं त्या घरातल्याच झाल्या. मग ते येऊन राहायच्या आमच्याकडे. आमचं एक गाडगीळ कुटुंब, मकरंद सोसायटी ज्यांनी स्थापना केली त्याची, ते गाडगीळ कुटुंब तर म्हणजे ती आमची पाचवी बहीण, जिथे जिथे ते जात होते तिथे तिथे त्या बिल्डिंग मध्ये आम्ही राहिलो होतो. त्यामुळे त्यांच्या बरोबरचा सगळा प्रवास लहानपणापासून आतापर्यंतचा एकत्र प्रवास आहे. अजूनही कुटुंब म्हणजे आम्ही एकच कुटुंब आहे. पण आता राणीच्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी, दिदीच्या मैत्रिणी पण आमच्या मैत्रिणी. पण माझ्या बाबतीत काय झालं की मी खूप लवकर नाटकात काम सुरू केलं आणि सतत नाटकात होते, तेव्हा प्रत्येक नाटकाचं एक कुटुंबाचे कुटुंब माझं अख्खं अजून पहिल्यापासूनचं जवळीक आहे. म्हणजे मी पहिलं पद्मश्री धुंडीराज केले त्यातल्या दोघी तिघी जणी अजून आम्ही मैत्रिणी आहोत. अजूनही भेटणं होतं, अजूनही भेटणं होतं फोनवरती. आता तर व्हॉट्सअपमुळे तर आणखी जास्त माहितीचं झालं आहे की काय चाललंय कोणाच्या आयुष्यात. शाळेतल्या मैत्रिणी अजून हुजूरपागेच्या वगैरे भेटतात पुण्याला, आणि आता सगळ्यांना कौतुक वाटतं माझं की नाव कमावलं आहे आणि लोकांच्या समोर आले, त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आत्ता मी अमेरिकेचा जर दौरा केला तेव्हा खूप शाळेतल्या भेटल्या हुजूरपागेतल्या, नंतर छबीलदासला इथे आम्ही होतो त्या भेटल्या, रुईयाच्या भेटल्या, म्हणजे असं खूप अजून भेटल्या. पण असे कुठं मैत्रिणी म्हणशील तर सगळ्याच एकमेकींच्या ज्या आहेत त्या सगळ्या मैत्रिणी सगळ्यांच्या झाल्या. असं मागे तुम्ही एक किस्सा सांगितला होता जो शर्मिला ठाकरेंचा होता, सो त्या कधी मैत्रीण झाल्या होत्या तुमच्या? आम्ही एकाच सोसायटीत राहायचो, कॉलनीत राहायचो, एकाच कॉलनीत राहायचो. म्हणजे आमचं सेकंड फ्लोअरला घर आणि त्यांचं इथं खाली समोरच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला, आणि मोहनवाग, म्हणजे अजूनही आई तिथेच, मोहनवागांची मुलगी ना ती, तर मोहनवागांची बायको इतकी सुंदर पद्माती दिसायची आणि अशी उन्हात मोकळी केस सोडून बसायची. म्हणजे त्यांनी मोहन काकांनी त्या चित्रपट एवढे एवढे केस होते तिचे, सुंदर अतिशय पद्मा पद्मावाग. तर ते कुटुंब समोर असल्यामुळे, आणि तिला ती पण अशीच मोकळी ढाकळी बिंदास बोलणारी, आणि तिची मोठी बहीण अपर्णा म्हणजे सौंदर्याचा पुत्र, इतकी सुंदर आहे ती पण. त्यामुळे लहानपणापासून आम्ही सतत एकत्र खेळायचं, वाढलोच एकत्र. शर्मिला महा वांड होती पहिल्या आणि मी पण वांड, त्यामुळे आमची जरा जास्त वेगळी घट्ट मैत्री जमली. मी गाडी शिकले आणि मग तिला शिकायची होती, तिला परवानगी नव्हती कारण वय नव्हतं झालेलं, बाबांचं लक्ष असायचं बरोबर. मग एकदा आम्ही ती म्हणाली वंदू ताई मला शिकव ना गाडी, म्हटलं चल बस, आणि मी नुकतीच गाडी शिकलेली. मी आपली ड्राईव्ह करत मकरांच्या बाहेर आलो, लेफ्टला वळलो रुपारेल कॉलेजच्या इकडे, एक पोलीस उभा होता, त्यावेळी मी तिला चालवायला दिली होती गाडी, तू बस मी तुझ्याकडे लक्ष ठेवते म्हणून. आणि त्या पोलिसाला बघितल्यावर आमची जी गाळून उडवली, चालत्या गाडी शर्मिला इकडे आली आणि मी तिकडे, आणि मी लातात घेतलं. तर त्याने पोलिसांनी थांबवलं, तुम्ही नव्हता चालवत, ह्या चालवत, म्हटलं काहीतरी काय आहे, असं कसं होईल, चालत्या गाडीत कुठे जागा बदलतं का? असं करून आम्हाला ते शर्मिला पण अजून तो किस्सा इतका रंगवून सांगते. पण असा वांटपणा आम्ही खूप खूप केलेला आहे भरपूर. तर त्या दोघांचं जेव्हा प्रकरण चालू होतं, राजाचं चिठ्ठ्या तपाट्या पोचवणं, नंतर मोहन काकांचं भयंकर बारीक लक्ष असायची, कुठे जाते कुठे जाते कुठे जाते, कारण त्यांचा मोठ्या मुलीवर विश्वास होता पण शर्मिलावर अजिबात नव्हता. एकदा मी असे कॉलेजमध्ये येत होते परत, शमी आली मागणं जोरात खांद्या, मी तुझ्यावर होते मी तुझ्यावर होते मी तुझ्यावर होते, समोर बघतो तू मोहन वागू मी होते. अच्छा कुठं आला? म्हटलं आम्ही आता इथेच कॉफी प्यायला गेलो होतो, कोण प्रती गेली होती राजा बरोबर कुठेतरी.
असे प्रकरण सगळे. बरं, त्यांच्या बाबांनी कधी ओरडा दिलाय तुम्ही त्यांच्या चिठ्ठ्या पोहोचवल्या म्हणून किंवा काही? कुठल्या, कोणाच्या बाबांना? शर्मिला ताईच्या बाबा. नाही नाही, मी मोहन काकांच्या का नाटकात कामच करत होते ना, त्यामुळे असं करायलाच काही केलं नाही. इनफॅक्ट त्यांच्या लग्नाच्या दिवशीचा मी एवढा गोंधळ घातलेला आहे तिथे त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर, खूप केले. म्हणजे रात्रीचे गमते होते, मी असे घड्याळ लावून ठेवले होते, वेगवेगळे गजर लावले होते, खूप मजा केली होती. आणि अजूनही ते ती मैत्री अजून टिकून आहे. राजाला सगळं माहिती आहे अगदी. सो आता किती भेटणं होतं किंवा बाजूला राहते ती, तिथे शिवाजी पार्कला हो, सेम गल्लीमध्ये राहतात. सो नेहमीच भेटणं आणि बोलणं सतत. ओके, सो तुमच्यासाठी एक रॅपिड फायर आहे माझ्याकडे. दोघींनी केलेली एकत्र ट्रिप. अरे बापरे, किती लक्षात राहिलेली. इथे 8 दिवसाला 21 फेब्रुवारीला केलेली. 13 फेब्रुवारी. अभिनेत्री आहात म्हणून स्वतःविषयी ऐकलेलं रुमर एखादं की खूप चांगली ऍक्ट्रेस आहे. ते आहे, ते खरं आहे, रुमर नाहीये. रुमर म्हणजे फार पटकळ आहे, घाबरतात लोक मला, ते असं. मला पण बरेच फटकळे. सेम सेम उत्तर. नाही, माझ्या नवऱ्याने जेव्हा मला पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्याचे मित्र होते बरोबर, आणि तो म्हणाले कोण आहे रे चिकणी आहे पोरगी, हिच्याशी लग्न करणार? तर तो म्हणाले भांगेर टोळू नको, ती भयंकर आहे मा, तो लाकडून लावेल भुईचरा पण टोळू नको. ओके, दोघींमध्ये सर्वात मस्तीखोर कोण आहे? तुम्हीच. दिदीला सांग ना शाळेचे किस्से. नाही, मला नाही सांगायचे. बरं, मी किती 3-4 वर्षांनी 2-3 वर्षांनी मोठी, पण मी मोठी ना, त्यामुळे मग ह्यांच्या फिया भरणं सुद्धा मीच करायचं. म्हणजे मी 12 वर्षाची होते तेव्हा सुद्धा 10 वर्षाची म्हणून हिची फी पण मीच भरायची. सगळी जबाबदारी, सगळी जबाबदारी माझ्यावर. आणि मी जरा पैसे वाचवले की मात्र ह्यांचं फार डोक्यात पोटात दुखायचं, म्हणजे मला काही पगार नको का? तर ही म्हणजे अरुणा पण हिच्या माझ्यापेक्षा आणि हिच्यापेक्षा मोठी, माझ्यापेक्षा लहान जी आहे ती पण भयंकर खोस होती. ती जाऊन सगळ्यांच्या पेन्सिली काढायची, तोडायची, कोणाचे डबेच खायची. हिनी एकदा अशोकाची बी नाकात घातली होती. बापरे, वास घ्यायला गेली आणि ती नाकात जाऊन बसली. शिपाई मला विचारायला आला, आता म्हणजे मी काय करू, मी 12 वर्षाची आहे, मी काय करू. माझी इतकी मस्ती असते, भयंकर मस्ती. तिच्या वर्गात आले पिऊन आला की मला समजायचं कोणती माझ्या बहिणीने गोंधळ घातले. ओके, एकमेकींविषयी आवडणारी एखादी गोष्ट. मोकळेपणा. टाइम मॅनेजमेंट आमचं दोघींचंही चांगलं आहे. म्हणजे घर सांभाळलं, संसार सांभाळला, मुलं सांभाळली, नाटकं केली, सगळं केलं. आणि रडलो नाही मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये की बाबा काय पण किती कटकटी, असं कधी कधी वाटलं कधीच नाही. ओके, एकमेकींचे सिक्रेट कीपर कोण आहे? सर्वात जास्त सिक्रेट्स कोणाकडे असतात? माझी सिक्रेट यांना माहिती असतं, फक्त बहिणींना. सांगू दे बरं, ही कुठल्याही गावात गेली, सावंतवाडी काय किंवा कुडाळ काय, काहीतरी तिला खरेदी करायचंच असतं. आणि ती कधीतरी 4-5 वर्षांनी वगैरे वस्तू मिळते, जिने ती काढलेली पण नसते बरं का. पण ती खरेदी करून आल्यानंतर घरी घेऊन जायचं नाही, कारण शिरीष म्हणायचा की काय आणलं हे, काय काय कचरा घेऊन आले वगैरे. त्यामुळे ती माझी खरेदी असायची किंवा राणीची खरेदी असायची, असं दाखवायचं ही तू तुझी केली आहे, ही तुझी खरेदी आहे बरं का. राणी सांगे ही तुझी खरेदी, असं आयुष्यभर तिने केलं. अजून घरं घेण्यापासून सुद्धा तसंच केलं. बरं, लहानपणी असं कधी झालंय? लहानपणी नाही म्हणजे अगदीच तरुणपणामध्ये की कोणीतरी आवडतंय आणि ते आई बाबांपासून लपवून ठेवले, असं काही सिक्रेट कधी? खूप हे चिकन खूप खूप जण आवडायचे. आम्ही फ्लर्ट होतो दोघ सगळ्या जणी एकदम. लहानपणी जे क्रशेस असतात ते असतातच ना, ते कुठे जातात? काकल्यानंतर कळतो की तो क्रश होता. आम्हाला माहित असायचं, आम्हाला चौघी नाही माहित असायचं, ते कधी आई बाबांपर्यंत कोणीच चुकली नाही. पण कळलं असतं तरी बाबा आई बाबांनी काय फार असं, आई बाबा म्हणायचे कोणीही असू दे, कुठल्याही विश्वास काय, बस फक्त त्यांनी तुम्हाला लिमिट क्रॉस करू नका, लिमिट क्रॉस करू नका. त्यामुळे वाकडा पाऊल असं नाही पडलं आमचं कधीच. एकमेकींकडे एक अभिनेत्री म्हणून कसं पाहता आणि आजवरची एकमेकींची आवडलेली भूमिका? अभिनेत्री म्हणून स्टेजची ती दादा आहे, स्क्रीनची मी दादा आहे. नाही, हिची सगळीच नाटकं आवडली मला. मला हिचं आवडलेलं सर्वात सर्वात उत्तम नाटक म्हणजे हमीदाबाईची कोठी, महासागर. आणि
नंतरच्या ह्याच्यात आता हे वागळे की दुनिया त्यावेळी गाजलेलं आताही गाजत आहे, पण अतिशय सुरेख मालिका आहे. म्हणजे ती रोज नवरात्र रेकॉर्ड करतो आणि मग आम्ही बघतो. पण तिचा बिंदास्तपणा आणि विनोदबुद्धी आणि शिवाय इमोट करणं हे सगळं इतकं नॅचरल आहे तिचं की असं फार क्वचित बघायला मिळतं. म्हणजे खोटं नाही वाटत काही, जे आहे ते खरं खरं वाटतं. स्टेजवर साईचा प्रेझेन्स ॲब्सोल्युटली हॅट्स ऑफ. मी आता धरणार कोणी, कारण मी स्टेजच केलं ना लोक. मी 50-51 वर्ष म्हणजे स्टेज केलं. आणि तिला लकीली चांगली नाटकं पण मिळाली. सुदैवाने नाटकं चांगली मिळाली, संस्था चांगल्या मिळाली. हां, म्हणजे मी सुरुवात केली अगोवाईंद असोसिएशन, मग चंद्रलेखा, मग सुयोग, जिथे आपण आता बसलो आहे ना ते सुधीर भटचं, तो सुधीर भटचा फोटो तिथे आहे. अतिशय लाडका आमचा तो प्रोड्युसर, दिलदार खूप कलाकार, प्रेम करणार, त्यांच्यासाठी जीव ओतणार. आमच्या अमेरिकेचे दौरे जे सुरू केले ते त्यांनी सुरू केले. मला माहिती आहे का, पण तुम्हाला सरप्राईज द्यायला सुद्धा आज तुमची एक जुनी मैत्रीण आलेली आहे. सो तुम्हाला भेटायचंय. हो, व्हाय नॉट. सो तुमचीच खास मैत्रीण आलेली आहे तुम्हाला भेटायला, कांचन भट आलात. कांचन, ये ये, वेलकम. थँक्यू थँक्यू. भाव तुमच्यासाठी फुलं सुद्धा आणलेली आहेत त्यांनी. आणि ओहो हो, सोलकडी सोलकडी तुम्हाला दिसतंय का रंग या सोलकडीचा? बघा बरं. थँक्यू. अरे बोलत होतो आणि सोलकडे करायला लावायचा तो तिकडे अमेरिकेला. कांचनताई, तुमचं सुद्धा लोकमत फिल्मी मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तुम्ही कशा आहात? मस्त एकदम. बरं, मैत्रिणींना भेटून कसं वाटतंय? खूप आनंद वाटतंय. वंदनाताई ह्या या जरी संबंध नाही तरी आमचं बोलणं असतं. वंदनाताई बरोबर जरा जास्त घरची त्यांच्या घरचीच. किती वर्षानंतर किंवा किती महिन्यानंतर भेट होती आता? ऍक्च्युली असं बोलणं खूप बोलणं, पण त्या माझ्या मुलाच्या लग्नात आलेल्या, साखरपुड्याला आलेल्या, ओपनिंग या हॉटेलच्या ओपनिंगला आलेल्या. कधी फोन केला संदेशनी की त्या येणारच. आणि ती अत्यंत उत्कृष्ट आहे. तिच्या मला तिच्या घरचं जेवण मी पिणार आहे. तिने खेकडे आणि मासे इतके अप्रतिम स्वयंपाक करते. फार अप्रतिम स्वयंपाक करते. म्हणजे हिनी बोलते बऱ्याच दिवसानंतर भेटला असाल, पण आता पहिली भेट आठवते का अनेक वर्षांची? पहिली भेट तशी नाटकाच्या वेळेला मी संदेशला घेऊन लहानपणी जायची, शो त्यांच्या नाटकाच्या रिहर्सलला वगैरे यांच्याबरोबर जायची. मग ते खूप छान, कधी असं वाटलं नाही एवढ्या मोठ्या एरियात. आणि मला खूप प्रेम होतं त्यांच्याबद्दल, असं एक आपुलकी होती. खूप आनंद झाला की वंदनाताई आमच्या सुयोगमध्ये आहे, ह्या आमच्या सुयोगला रिलेटेड आहे. म्हणजे या कधीतरी वंदनाताईमुळे यायच्या, त्यामुळे ह्यांनी असं कधी आपुल आपलंच केलं. पण आमच्याकडे तसंच होतं ना, म्हणजे पण ती तशीच आहे सगळ्यांची मिसळून, मग एकदम मिळून मिसळून तसाच. संदेश पण तसाच आहे. तुला सांगू कधी असं, म्हणजे आता ही कांचन तर माझ्यापेक्षा वयाने कधी लहान असेल मोठी असेल मी तो विचार नाही करत. मी पटकन अरे चोरीवर येते, माझा नवरा अजून म्हणतो असं काय करते केवढे मोठे म्हणतो असेल. मला जवळ करायला आवडतं लोकांना, मी आग किंवा आप कैसे हो वगैरे असं मला फॉर्मली बोलतात. बरं, कांचनताई तुम्हाला काही असे किस्से सांगायला आवडतील त्यावेळेस नाटकातले जे आठवत आहेत तुम्हाला, जे यांच्यासोबत शेअर केले होते तेव्हा? नाटकातले म्हणजे सुधीरचं आणि त्यांचं असं काही बॉन्डिंग पटलं नाही, इतकं बॉन्डिंग की पटलं नाही. रे सुधीर, हे तू बरोबर करत नाही. आणि ते अगं वंदना तुला काय कळतं काय, हे असं कर तसं कर, ऑर्डर करून म्हणजे रागावलेला. हो, तुम्ही कोणाची बोलताय ते मला कॅरच नाही करायची असं. ही हिच्या ह्यांच्याकडे पण पण तो पण खूप मोकळा होता. म्हणजे आम्हाला माहिती असायचं की तो फटकळ बोलला तरी त्याच्या मनामध्ये काही नसतं. आणि खरंच पटकळ बोलायची, पण त्यांनाही माहिती नसायचं की ही एवढी मोठी आहे. त्याचं आम्हाला मला कळायचं एवढ्या मोठ्या आहे, पण त्यांनी पण कधी दाखवलं. मला आठवतं एकदा माझा खूप संबंध नाही हिच्या नाटकाच्या निमित्ताने यायचा संबंध तेवढाच, पण जेव्हा आम्ही हे नांदा चौकीवर करायला गेलो होतो ना, माझा मुलगा ते ऑलरेडी अमेरिकेमध्ये होता. आणखीन असं त्याला म्हणजे असं भयंकर कौतुक की मी असं ऍक्टिंग सांभाळून त्याला अमेरिकेला पाठवला आणि तो असं एवढा छान नोकरी लागली वगैरे. तर बरं आहे ना, सगळं बरं आहे ना तसं, तिकडे छान आहे ना, म्हणजे काही कमी नाही ना त्याला काही. बरं आहे, बरं सगळ्यांचं चांगलं असावं. आणखीन एक मोठं म्हणजे की कधी अमेरिकेहून फोन आला
वंदनांकडे फोन असेल, वंदन तू काय काळजी करू नको नवऱ्याचं सगळं, मला कधी काळजी असायची त्याची, तू काही काळजी नको, एकदम मस्त आहे, काही काळजी करू नको. आणि तिथे जेवण बिवण करण्यात तर त्यांचा इतका सहभाग असायचा, त्रास दिला नाही कधी. फार कौतुक करायचे घरी आल्यानंतर वंदना ताईचं, रीमा ताई पण काही काळजी करू नको कांचन. नाही मळत ना त्याला, नुसताच नाही घेऊन जायचा तो, त्यांना असं वाटायचं की आपल्याबरोबर आल्या कलाकाराने अमेरिका बघावं. तो स्वतः तिकीटं काढायचा सगळ्या ब्रॉडवेची वगैरे, ब्रॉडवेची डिस्नीलँडची वगैरे अशी मोठी मोठी तिकीटं असतात. तर मी त्याला म्हणायचे अरे मी पाहिलंय ना मागच्या वेळेला, तर राहू द्या आम्ही घरी बसतो, आम्ही स्वयंपाक करतो, मग मी राजन दिसे आम्ही घरी बसून स्वयंपाक करायचो, तो ऐकायचं नाही. नाही नाही मग तुम्ही बरोबर असलं की दोन तीनदा केलं पण म्हटलं अरे असू दे आता नको, तू जा सगळ्यांना घेऊन. आणि बस करायचा आणि आमचा सगळा प्रवास बस बनला असेल, खूप आनंद वाटायचा. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र असो, जी ते कुटुंबच्या कुटुंब, चार नाटकं बरोबर असायची, चार नाटकांची चार कुटुंब एकत्र एका बसमधनं प्रवास करून सबंध अमेरिका त्यांनी फिरवलेली आहे आम्हाला. अशी अमेरिका बघायलाच नाही मिळाली नंतर कधीच एका वेळी. एकदा म्हणजे पुष्कळ वर्ष झाली, एक 15-20 वर्ष झाली असेल या नाटकात होत्या, ह्या पण आलेल्या ह्या पण आलेल्या, फिश करी वगैरे त्यांना विचारूनच सगळं जेवणाचा प्रोग्राम केला. आणि काहीतरी झालं हे एक ओरडले मला, एक कांचन हे आण. तर शिरीष भाऊ होते, शिरीष दादा म्हणाले की ए तू तिला कांचनला ओरडू नको, ए तुला काय ह्यांनी त्रास दिला ना, मला सांग ना मी बरोबर. तर ही म्हणाली अरे शिरीष ती हुशार आहे, ती करणार, तुमचे काय काळजी नको. म्हणजे शिरीष भाऊ पण खूप म्हणजे असे हे होते घरचं, घरचेच त्याचा पण शिरीषवर पण भयंकर भयंकर प्रेम होता, भयंकर प्रेम. सो माझ्याकडे आता आणखी एक गेम आहे, माझ्याकडे तुमचे काही जुने फोटोज आहेत, तो फोटो पाहायचा आहे आणि सांगायचं आहे की त्याच्या मागचा काही किस्सा असेल किंवा केव्हाचा आहे फोटो, जे नेटवरती मला सापडले तर अर्थात ते मिळवले. सो माझ्याकडे पहिला फोटो आहे तो हा, अयो पोकळचा, हो गीताच्या घरचा, नीनाच्या बहिणीचे घरचा आहे ना, माझ्याकडचा आहे. आम्ही ना आम्हाला पत्ते खेळावं असं वाटलं तर आम्ही कोणाच्या तरी घरी बसतो आणि पत्ते खेळतो आणि खेळतोच आम्ही पत्ते. आम्हाला आवडतं म्हणजे गॅम्बलिंग करायला, छोटे पैसे असतात पण आम्ही करतो. आम्ही म्हंटल ना ती ती आहे आणि आम्ही बहिणी चौघी, आम्हाला कोण लागतच नाही. ओके सो पुढचा फोटो आहे तो हा, खरेदी करून आलोय आपण कुठतरी, माझ्या घरचं आहे मला वाटतं. पण नाही ग, कुठल्या कुठल्या तरी समारंभात ना आलो का, कोणीतरी दिलेले 50 इयर्स रिटर्न गिफ्ट वगैरे, रिटर्न गिफ्ट मिळालेले कुठल्या तरी लग्न. मला वाटतं आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं होतं का काय, 50 व्या माहित नाही, 50 इयर्स दिले ना त्याच्या. ओके पुढचा आहे तो हा, आपण म्हणत सरिताकडे गेलो होतो डावरेकडे. नाही नाही हा नीनाच्या घरी काढलं. नाही नाही आपण फंक्शनला गेलो होतो, सोनी मिनीच्या फंक्शन चा आहे. हा हा सोनीच्या फंक्शनला गेलो होतो आपण. ओके पुढचा आहे तो हा, कांचन आणि तुझा, कांचन आणि मी, हा आत्ताच आहे हल्ली हल्लीचा ना. मला वाटतं हा आपल्या ओपनिंगचा आहे, या ह्याच्या ओपनिंगचा आहे. फिश करी राईस ज्या रेस्टॉरंट मध्ये बसलोय ना त्याचं ओपनिंग माझ्या हस्ते आणि अशोक सराफच्या हस्ते झालं होतं. बरोबर आणि आम्ही दोघेही खाणारे आहोत आणि ही पण फिश खाणारी पक्की. ओके सो पुढचा आहे तो हा, इट्स अ मोमेंट ऑफ माय लाईफ, एक्साइटिंग. आमचे खूप जवळचे संबंध होते लताबाईंची. हा लता दीदींनी खूप जवळ, त्या मंगेशकर कुटुंबाने मला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला आणि तो लतादीदींच्या हस्ते बहाल झाला. तुला त्याची आठवण सांगते, पडदा उघडायच्या आधी आम्ही दोघी शेजारी बसलो होतो आणि त्या माझा हात हातात घेऊन बसल्या होत्या आणि तुला सांगते इतका मऊ हात होता, इतका मऊ हात त्या बाईचा की बापरे. म्हणजे आणि मला आठवण काय सांगत होत्या की माणिकबाईंना मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं त्यांच्या सुरात्या, माझा सूर आणि त्यांचा सूर, मी बोलू शकत नाही. माणिकबाईंना मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना त्यावेळी त्यांनी लाल रंगाची साडी नेसली होती आणि बारीक जरीची काठ होती त्या साडीला.
म्हणजे ही किती वर्षापूर्वीची गोष्ट. आणि आमच्या घरी आम्ही लहान असताना आमच्या घरचे त्यांचे लहानपण आपल्या लहानपणचे फोटो पण हा मंगेशकर पुरस्कार जो त्यांनी मला सन्मानित केला ज्या पुरस्कार ज्यांना मिळाला अमिताभ बच्चन आणि नौशादजी वगैरे त्या पंक्तीत त्यांनी मला बसवलं आणि माझी सगळी नाटकं बघितली. नाटकाची खूप आवडते. सर लता दिदींशी लहानपणी कधी बोलणं चाललं व्हायचं किंवा जाणं येणं खूप वेळा यायच्या आणि त्यातूनही माझे वडील त्यांना उर्दू शिकवायचे. वडील उर्दू मध्ये एम ए होते ना. वडील त्यांना उर्दू गाण्यांचे उच्चार करायचे वगैरे शिकवायचे. आणि आईचं पण त्यांना तुला किस्सा माहितीये का आई आणि त्या 13-14 वर्षाच्या आईपेक्षा 2-3 वर्षांनी लहान होत्या. त्या 13-14 वर्षाच्या वगैरे असतील तेव्हा पुण्याला कॉम्पिटिशन होती. ध्रुव सिनेमा म्हणून होता त्याच्या गाण्याची कॉम्पिटिशन होती आणि आई आणि लताबाई दोघी जणी कॉम्पिटिशनला होत्या आणि दोघींमध्ये आणि मिळणार होतं काय हार्मोनियम मिळणार होती बक्षीस म्हणून अतिशय त्यांना म्हणजे दोघींनाही आनंद झाला होता. पण लताबाईंना पहिलं बक्षीस मिळालं हार्मोनियम आणि आईला छोटा रेडिओ वगैरे असं काहीतरी मिळालं. ती आठवण अजून आई सांगायची आम्हाला. 14-15 वर्षाच्या होत्या पण त्याच्यानंतर खूप आमचं येणं जाणं खूप होतं. हां तिथे गीतरामाने सगळी सीतेची गाणी आईनी गायली. शेवटचं गाणं जेव्हा होतं तेव्हा राणी पोटात होती आईच्या त्यामुळे ती नाही गाऊ शकली. मग लताबाईंनी ते शेवटचं गाणं गीत रामायणाचं गायलं. त्याच्या रिहर्सलला आमच्या घरी नाही गाऊ शकली याचं कारण आहे की आई प्रेग्नंट होती 8वा 9वा महिना होता आणि ते दुःखाचं गाणं होतं. हो दुःखी गाणं होतं. तेव्हा गदिमा आणि बाबूजीने ठरवलं की प्रेग्नंट आहे ती तर तिच्यावर हे दुःखी गाणं तिला आपण नको गायला हवं. अगदी शेवटच्या बाळावर परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून तेव्हा शेवटचं गाणं फक्त लता. आणि सगळ्या रिहर्सल आमच्या घरी व्हायच्या त्यामुळे लताबाई पण आमच्या घरी आल्या त्या रिहर्सल. माझ्या म्हणजे माझ्या सासऱ्यांकडे उषाबाई चित्र शिकायच्या. माझ्या सासऱ्यांनी ते लताबाईंचं मोकळे केसांचं पेंटिंग आहे ते माझ्या सासऱ्यांचे हे मारत. तेव्हा त्यामुळे आमच्या इथे पण सासरी पण खूप यायच्या. खूप घरचे संबंध होते. ओके सो तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे आय थिंक याच समारंभातला असावा. हो साडी दिसते. हो 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 समारंभ ह्याला झाला होता. सो पुढचा आहे तो हा माझ्या लग्नातला. आई आशीर्वाद देते मला. तुला कुठे मिळालं मला पाठवा. आय थिंक हे ग्रहमकाचं असा ग्रहमक. ओके ते घरी आपलं डिपेंड्स रोडच्या घरचा. हा किती गोड आहे. हा आईला पद्मश्री मिळाली होती त्या दिवशी जेव्हा कळलं आम्हाला की पद्मश्री मिळाली आहे त्या दिवशी काय 74 सालचा. तेव्हा तर आपला एक अख्खा तो आहे. तो पण एक दुसरा कोण आहे. मी आणि आई आहे. हा माझं नाटक कुठलं ते उमेश आहे कामत नाही ओम राऊत. हा ओम राऊत आहे. ओम राऊत ज्याचा त्याचा प्रश्न ज्याचा त्याचा प्रश्न. हा किती वर्षांपूर्वीचा असेल. आता ओम केवढा झालाय बघ ना. हा 8 वर्षाचा ओम आहे. 8 का 9 वर्षाचा बरीच वर्ष आली. किती वर्ष 35 वर्ष नाही जास्त 30-35 वर्ष. ओके पुढचा हा बकेट लिस्ट माधुरी दीक्षित मड आयलंडला तलवार बंगला. ओके सो माधुरी सोबतच्या काय आठवणी आहेत आणि माधुरी सोबत किती काम करण्याचा योग आला. नाही मी एकच फिल्म केली बकेट लिस्ट. पण मी पहिल्या आम्ही जेव्हा रिडिंगला एकत्र आलो ना तेव्हा इतकी साधी छान आली होती आणि व्यवस्थित सगळं आहे. त्या दिवशी आम्ही एक रिहर्सल पण केली किचन म्हणणं काहीतरी बोलते उलटी अशी. पण मी तिला पहिल्याच दिवशी सांगितलं की हे बघ मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा होती तुला होती की नाही माहीत नाही मला. नाही तुमच्याबरोबर करायचं होतं असं बोलली. पण म्हटलं एका अटीवर तू या सिनेमात काम करायचं माझ्याबरोबर रोज एक सेल्फी काढली पाहिजे. आणि ते तिने शेवटपर्यंत किती आठवण आहे आजची सेल्फी राहिली आपली. सो तुमच्या प्रोफाईलवर बऱ्याचशा सेल्फीज आहेत त्यामुळे आय थिंक तेव्हाच्याच असाव्या. बरोबर बरोबर. खूप खूप चांगली ग किती कल्चर्ड म्हणजे सांगू मराठी कल्चर जे दिसतं ना आई वडिलांनी शिकवलेलं ते सगळं संसार सांभाळून करणारी गृहिणी ती ऑलरेडी म्हणजे 2 मुलं झालेली आहे. पण ती इतकी कल्चर्ड आहे. खूप जग फिरली आहे सगळं माहिती आहे हिंदी इंडस्ट्री. फक्त तिला मराठी उच्चारांचा जरा कधीतरी प्रॉब्लेम येतात कारण सततच हिंदी बोललं जायचं ना.
तेव्हा मग ती विचारायची आणि तिला अशी भीती वाटली होती की बापरे वंदना रतेंबरोबर काम करायचं, प्रदीप वेलणकर, बापरे मला म्हणजे हे त्यांनी नाटकं बघितलेली. आईला नाटकाची आवड होती, आईला गाण्याची आवड होती. गाणं पण आम्ही मी जिथे शिकले स्वतंत्र शिकायची आई, त्यामुळे अतिशय चांगली. आणि खाण्याची तिला आवड होती, मोजकं खायची. मला आठवते ह्या सेटवरती एकदा दीदीने मुद्दाम मोदक पाठवले होते तिला करून, तिला मोदक आवडतात. आणि तिचा तो करण म्हणून एक सतत पाठीशी असायचं तो, असं मी तिथे स्वयंपाक करायचे ना आवडायचं सगळ्यांना. सुमित राघवन होता तो, अतिशय खाण्याची आवड त्याला. मी एक कधी खिमा केला, कधी कालवणं करायची, आणि मडला ताजं फिश यायचं ना, तर ते तो येऊ तो तिचा असा हे घेऊन यायचा बोल, आणि मॅडमने मंगाया परत येतात थोडा वेळ, मॅडमने मंगाया म्हटलं अरे वा. तेव्हा मी मोदक घेऊन गेले, मला विचारलं तू पण आणणार भात ते आणलंय गं बाई तू. मी भेटा केलं होतं तिथं खूप वर्षापूर्वी ते बरोबर. आता मी तो पंचक केला तिचा, तेव्हा पण तिने तो किस्सा बाहेर सांगितला प्रीमियरला मुद्दाम बोलून. मोदक ही मोदक आणते आमच्या मी तिचा आवडता पदार्थ पण थालीपीठ आणि वरण भात, टिपिकल मराठी पदार्थ खूप चांगली. बरं आता आपण इंटरव्ह्यूच्या आपल्या शेवटाकडे येऊया, तर आज जर एकमेकींना काही कन्फ्युज करायचं असेल, काही सांगायचं असेल, तर ते काय असेल? मला असं वाटतं दीदी थोडं आता जरा दगदग कमी करावी आणि थोडं रिलॅक्स होऊन जरा आता उरलेल्या आयुष्यात आनंद पण घ्यावा. कारण काय होतं सिरियल करताना माणूस सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत बिझी असतो, तर एवढं आता काम करू नको. ही आम्हाला खूप हिंडायला आवडतं, आम्ही खूप फिरलो एकत्र जग. हा वर्षातलं 2-3 ट्रिप तरी बाहेर काढतो. आता असं झालंय की ही कधी असली घरी तरी आम्हाला माहित नसते की घरी आहे, आणि ही नसणार शूटिंगला असणार असं धरून आम्ही चालत आलो. त्यामुळे खूप वेळा असं होतं की अगं मी घरी होते, म्हटलं मग बोलायचंच तरी. आम्ही आपल्या भेटलो होती की नुसत्या. पण मला आवडतं काम करायला, काय करू घरात बसून पण आवडते. म्हणजे बरं काहीच होत नाही, शरीराला काही त्रास नाही, काही नाही काही नाही. मग आता फक्त एवढंच की सगळ्यांच्या बरोबर जास्ती बसणं होत नाही, पण खूप आयुष्याने एकत्र खूप मजा केली. सिरियल करताना खूप आपल्यासाठी शेड्यूल टाईट असतं. सो तुम्हाला काय सांगायचं आहे का? नाही तिने पण खूप कामं केलेली आहेत, ती आता रिलॅक्स झाली आहे ऑन द कंट्री. त्या सिरियल बिरियल नसल्यामुळे रिलॅक्स झालेली आहे. पण मला म्हणजे मला आम्हाला दोघींचंही खूप कौतुक वाटतं. टू बी व्हेरी फ्रँक आय वी आर व्हेरी प्राऊड ऑफ अवर सेल्फ की टाईम मॅनेजमेंट करून आम्ही सगळ्यांना सांभाळलं. सासर सांभाळलं, मुलं सांभाळली, माझा तर नवरा इतक्या लवकर गेला 34 वर्षी गेला, तेव्हापासून पोराला वाढवलं, त्याचं शिक्षण, त्याचं लग्न, त्याला अमेरिकेला पाठवलं, ही सगळं सासर त्यांचं खूप केलं हिनी. त्यामुळे कौतुकच जास्ती आम्हाला एकमेकींचं. माझ्या मते सासरच्यांनी जास्त केलं आणि आमच्या घरात पण जसं सासरच्यांनी आम्हाला मला पण कधी अडवलं नाही की हे नको करू, 2 वाजता रात्री काय नाटकावर येते, कधीच विचारलं नाही आम्हाला. एवढा विश्वास पण होता आणि त्यांना पण आवड होती सगळ्या गोष्टी. कलाकार आपली सून आणि मला वाटतं महाराष्ट्रीयन मध्येच जास्ती आहे की ज्यांना कौतुक आहे, सून यांचं कौतुक खूप फॉरवर्ड होत आपण, आणि त्यांना तो असा अभिमानच वाटतो की आपली सून काहीतरी मोठं काहीतरी करते. सो आणि सगळ्यांचा म्हणजे हिच्या नवऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन, माझ्या सासऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन, आणि आता तर हिचा नवरा म्हणजे एकामध्ये आमचा आधार आहे सगळा, त्यामुळे तो सगळा डोलारा सांभाळतो बिचारा. ओके कांचनताई तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्या मैत्रिणींना आज? मैत्रिणींना म्हणजे सांगेन भारतीताई आणि वंदनाताई आम्हाला तुम्ही पाहिजे, तुम्ही नाटकाची आणि या क्षेत्रात खूप आणखीन सेवा यशाने करावी. कारण मी तिच्या मुलीच्या मुलाच्या दोघांच्या लग्नामध्ये हळद संगीत खूप एन्जॉय केलं, ते तर असंच आम्हाला हसत खेळत ठेवून नाटक क्षेत्रात असंच हसत ठेवून तुम्हाला त्याच्यात यश मिळू दे आणि करत राहा, सोडू नका. ओके सो शेवटी जाता जाता एखादं गाणं व्हायला हवं, काय असेल एकमेकींना डेडिकेट केली. जनी नामयाची रंगली कीर्तनी, जनी नामयाची रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाव घेई,
जनी नामयाची रंगली कीर्तनी मुखी हरी नाम नेत्र पैल तेरी देवाची पंढरी मोक्ष वाटे दळीता कांडीता वाहता कावडी दळीता कांडीता वाहता कावडी चिंतनात गोडी विठ्ठलाच्या 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 जनी नामयाची रंगली कीर्तनी. खूपच छान खूप छान.